इथे घेण्यात येत आहे, तरी त्यांनी इथे स्टेजवर यायचं आहे। त्याचे सत्कार श्री किशोर रोतकर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आजीबाई खाली बस, खाली बस, खाली बस। श्रीरामजी तापले
सारिकाताई राहुलजी नौकरकर कोंडाळी यांनी सुद्धा इथे उपस्थित राहायचं आहे. सारिकाताई राहुलजी नौकरकर कोंडाळी हॅलो गंगाताई बंडूजी वाघकरे यांनी सुद्धा इथे यायचं आहे. भाग्यसिंग ताई अमितजी शिंदे यवतमाळ मनीषा राजेंद्रजी नासरे भाग्यसिंग ताई अमितजी शिंदे यवतमाळ मनीषा राजेंद्रजी नासरे हॅलो 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 नूतनताई संजयजी पटले नागपूर यांनी इथे उपस्थित राहत आहे. नूतनताई संजयजी पटले नागपूर पूजाताई पंकजी कटारे गोंडकरी नूतनताई संध्याताई भागवतराव नासरे यांनी इथे यायचं आहे पार्टी. संध्याताई भागवतराव नासरे पार्टी यांनी इथे यायचं आहे. भागवत भाऊ नासरे बी दोन्ही जण या सविताताई राकेशजी गवळी निमंत्रित सविताताई राकेशजी गवळी यांनी इथे आज आहे. हुशार माय बापा शुभांगी सुनीलजी मस्की अर्चना गोविंदराव खंडाते सविताताई राकेशजी कांबळी राकेशजी गवळी काटोल खूप खुशी झाली आणि हा कार्यक्रम असाच चालू राहो ही माझी इच्छा आणि धन्यवाद या काकड आरती मंडळाला. धन्य धन्य खूप धन्य मला खूप आनंद होत आहे. धन्यवाद. हॅलो स्नेहताई भूषणराव डंबारे पांडुर्ना करिश्मा फोरोशा शिंदू नूतनताई संजयरावजी पटले यांनी इथे यायचं आहे. नूतनताई संजयराव पटले नागपूर
शुभांगी सुनीलराव मस्के, सुनील मस्के यांनी लवकरात लवकर इथे यायचे आहे. नेलताई भूषणराव डंबारे पांडुर्णा, करिश्मा फिरोज शाह चंदुरजना घाट, प्रनिलताई योगेशराव घाटोळे नागपूर, हॅलो, स्नेहलताई भूषणराव डंबारे पांडुर्णा, करिश्मा आलेल्या सर्व दिल्लीवाल्यांनी सर्व ठाणेगाववासीय लोकांना मी पहिल्यांदा अभिवादन करतो की त्यांच्यामुळं मला एक हा चान्स मिळालेला आहे इथले रेकॉर्डिंग करण्याचा. त्यांच्या विनंतीवरून आलो. माझ्या चॅनलला 12 वर्ष झालेले आहे. 12 वर्षामध्ये वाईल्ड लाईफ म्हणजे वन्य प्राणी आणि निसर्गाचं असं माझं हे चॅनल होतं. तर त्याच्यामध्ये 2000 व्हिडिओ वन्य प्राण्यांचे आहे आणि गेल्या 5 वर्षापासून भजन स्पर्धा, संगीताचे कार्यक्रम आणि सामाजिक कार्यक्रम हे मी टाकलेले आहे यूट्यूबवर. तुमच्या मोबाईलवर फक्त तुम्हाला इतकंच लिहायचं आहे, शिरीष कुमार पाटील. माझा फोटोही त्याला तुम्ही टच जर केलं तर माझे चॅनल खुलेल आणि तुमच्या गावामधला हा सगळा कार्यक्रम पुढील 5 दिवसानंतर तुम्हाला कुठल्याही मोबाईलवर, कुठल्याही गावामध्ये, जगात कुठे जरी जा तरी तुम्हाला हा पाहत आहे. आणि एक सुधारणा मी करू इच्छितो. मी रामनगरी इंजिनिअरिंग कॉलेजला ऑडिओ अँड व्हिडिओ टेक्निशियन म्हणून होतो, प्राध्यापक नव्हतो मी, आणि टेक्निशियन होतो. त्याच्याचमुळं या कलेमध्ये मला जे प्रावीण्य मिळालं ते टेक्निशियनमुळेच मिळालेलं आहे. पुन्हा सगळ्यांचे आभार, तुमच्या मंडळाचे आभार. तुमच्या गावामध्ये जी एकी बघितली ती क्वचितच कुठेतरी बघायला मिळते, त्याच्याबद्दल पुन्हा सर्व गावकऱ्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. बाहेर घेऊन आलेल्या सर्व दिंडीवाल्यांनी महत्वाची सूचना, त्यांनी आता जे आपल्याला मिरवणूक निघणार आहे ते आगळी तयार व्हायचं आहे. बाहेरगाव आलेल्या सगळं सर्व दिंडीवाल्यांना महत्वाची सूचना.